माताजी सावित्रीविषयी अनुवादक प्रभाकर नूलकर. पर्व एक, अध्याय दोन. समस्या. विचाराच्या गुप्त क्षेत्रामध्ये काही काळ माघार घेऊन जो भूतकाळ पुनश्च वावरला आणि ज्याने आपला अंत जवळ आहे असे पाहिले, त्या नाना रूपात्मक भूतकाळात तिचे मन प्रवेशले. मरत मरत अमरपणे ते तिच्या अंतरी राहिले. क्षणभंगूर आणि क्षणिक दृष्टीपुढून नाहीसे होणारे अदृश्य स्वयंच्या एका दैवाधीन भूताने आपल्या भूताटकी हृदयावर भविष्याला धारण केले. धावणाऱ्या क्षणिक प्रसंगांच्या मागे फार दूरवर असलेल्या अवशेषांवर दर्पणाच्या घटिकांचा प्रवाह मागे गेला आणि गूढ महापुराचा किनारा, ज्यांच्यावर अतिशय प्रेम केले पण जी आता दिसत नाहीत, त्या रूपांनी आकृत्यांनी गजबजून सोडला आणि तिच्या चैतन्याची साक्षी रूपे असलेली वस्तुजाताची सूक्ष्म प्रतिबिंबे आता कालाचे सिंहावलोकन करीत उभी राहिली. सावित्री पर्व एक, अध्याय दोन. अशा पद्धतीने काव्याची रचना केली गेली आहे. आपल्याला तिच्या जीवनाची कथा कळणार आहे, कारण ती स्वतःच आपली जीवनकथा आठवीत आहे. आपल्या अस्तित्वाच्या स्वर्गीय क्षणात तिला आपला सर्व भूतकाळ आठवत आहे आणि मग तो आपल्याला सांगण्यात येईल. एकेकाळी तिने ज्यांची आशा केली होती, ज्यांचे स्वप्नरंजन केले होते आणि स्वतःच ती झाली होती, त्या गोष्टी आता स्मृतीच्या आकाशातून गरुड भरारीने मागे झेपावत गेल्या. बालपणीच्या प्रकाशमय प्रदेशातून तिच्या यौवनातील नीलपर्वत शिखरावरून, स्वर्गीय दिव्य कुंजवनातून आणि प्रेमाचा मयूर पिसारा यामधून नाना रंगछटांनी कांतिमान असलेल्या आंतरिक उषेमध्ये दिव्या जीवनाचे प्रशस्त राजपद, रमणीय मधुर पायवटा या तिच्या सूर्यप्रकाश स्वच्छ टिपून घेणाऱ्या दृष्टीपुढे आलेखित झाल्या. आणि त्यांनी मृत्यूच्या दैवाच्या स्तब्ध पडछायेखाली सुखाला, जेथे स्वर्गाने नरकाशी स्पर्धा चालवली आहे, त्या अंतिम वळणावर घट्ट पकडून ठेवले. जेव्हा एकदा मनुष्य भगवंताच्या समीप ओढला जातो, तेव्हा त्याच्यावर एक परिपूर्ण अतिप्राकृतिक अंधकार आदळतो. अशी एक घटिका येते की जेव्हा दिव्य प्रकृतीची साधने विफल निरुपयोगी ठरतात, संरक्षक दिव्य अज्ञानाचा बाहेर पडण्यास भाग पडून आणि आपल्या केवळ प्राथमिक आवश्यकतांवरच, गरजांवरच फेकला जाऊन त्याने शेवटी आपल्या पृष्ठवर्ती बाह्य आत्म्यापासून बाजूसच झाले पाहिजे, वेगळे पडलेच पाहिजे आणि त्याने अंतर्यामीचे आपले अनावृत आत्मतत्व झालेच पाहिजे. तो प्रसंग आता सावित्रीवर आला होता. सावित्री पर्व एक, अध्याय दोन. आपले अस्तित्व व मूळ स्त्रोताबद्दल संपूर्णपणे सचेतन व सलग असणारे जीव जेव्हा पृथ्वीवर अवतरतात, तेव्हा प्रारंभिक काळात भौतिक जीवन व देह चेतनेच्या संपर्काने त्यांची सचेतनता झाकळून जाते. तेव्हा ते काही काळ स्वतःला गहन अंतरंगात मागे ठेवतात आणि अंतरात्मा प्रगट होऊन देहामध्ये पूर्णपणे कार्यरत होण्यासाठी परिस्थिती निर्माण करणाऱ्या घटिकेची वाटच पाहतात. आणि सर्वसाधारणपणे जीवन जसजसे घडत जाते, तसतशी एखादी नाट्यपूर्ण घटना घडून वरील प्रमाणे बदल शक्यच नव्हे तर आवश्यक ठरतो. जे पूर्णपणे चेतनायुक्त असतात, पण ज्यांना एखाद्या बालकाच्या रूपात जन्म घेणे भाग पडते, त्यांची चेतना वर्षानुवर्षे सुप्त राहते आणि इतर जगतांप्रमाणे इथे त्यांना कार्यसिद्धी करता येत नाही. पण केव्हा तरी अशी वेळ येते, अशी परिस्थिती उद्भवते व एखादी घटना घडते की ज्यामुळे चेतने भोवतालचे वातावरण आवरण दूर होते आणि अंतरात्मा पुन्हा आपल्या जागी कार्यरत होतो. हा सर्व क्रम सावित्रीच्या या पंक्तीत स्पष्टपणे चित्रित केला गेला आहे. सर्वसामान्य जीवनाचा बाह्य ढाचा जोपर्यंत एखाद्या अनपेक्षित वा शोकाकुल घटनेमुळे
तीव्रतेने मोडून तोडून पडत नाही, तोपर्यंत बाह्य हालचाली करण्यास आणि एकूण जीवनाचे नियोजन करण्यास अंतरात्म्याला संधीच मिळत नाही. चेतनेचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून पाहता अशा सर्व नाट्यपूर्ण घटनांचे समर्थन होऊ शकते. अशा कोणत्याही घटनांचा अभाव असणारे जीवन प्रायः प्रगतिशीलच असत नाही. असा एक निर्णय बिंदू येऊन ठेपला होता की जेथे जीवन हे निरर्थक तरी असले पाहिजे, किंवा तिच्या अज्ञात तत्वामध्ये जागृत होऊन तिच्या इच्छाशक्तीने देहाच्या ध्येयाला रद्दच व्यर्थच ठरविले पाहिजे, टाकूनच दिले पाहिजे. कारण अज्ञात चैतन्याची कालातीत सत्ताच केवळ काळामध्ये जन्माच्या द्वारा लादलेले जोखड उचलू शकेल, उचलू शकते. या स्वयंची आकृती घडविणारे दिव्य स्वयं या सित्यंतरशील नामांना, या असंख्य जीवांना, या अभिनव अस्पष्ट व्यक्तित्वांना जोडणारा हा निश्चित रूढ असा मार्ग मोडून काढील, अथवा आमच्या सचेतन कृतीमध्ये आमच्या विस्मृत विचारांचे आचारांचे अवशेष टिकवून ठेवून आमच्या गाडल्या गेलेल्या स्वयंचा वारसा आमच्या देहाने, आत्म्याने, आंधळेपणाने स्वीकारलेल्या आमच्या नष्ट पावलेल्या कटकटींच्या इस्टेटीच्या त्याचा वारसा हक्कापासून तो आमची सुटका करतो. सावित्री पर्व 1 अध्याय 2. सावित्रीचा खरा स्वयं हा शाश्वत चेतनेचा अंश आहे आणि स्वाभाविकरित्याच तो मुक्त आहे. पण पृथ्वीवर देहधारणा करण्याला मान्यता दिल्यावर हा खरा स्वयं चेतनेच्या इतक्या विविध स्तरांनी लोटला गेला की जोपर्यंत तो स्वतः अभिव्यक्त होण्याचा निश्चय करीत नाही आणि सर्व अडथळ्यांना दूर सारत नाही, तोपर्यंत तो मुक्तपणे कार्य करू शकत नाही. आता जीवनातील अपेक्षित उलथापालथीला सामोरे जाण्याचा प्रसंग सावित्रीवर उद्भवला होता. त्यामुळे बाह्यतः आपल्या अस्तित्वाचा आनंद ती गमावून बसणार होती. ही प्राणघातक आपत्ती टाळण्याचा एकच मार्ग होता आणि तो म्हणजे विधिलिखिताचे नियम उद्ध्वस्त करण्यासाठी सर्वोच्च चेतना व तिची शक्ती यांना थेट हस्तक्षेप करण्यास प्रवृत्त करणे. ज्याचा आरंभ हरवला आहे, ज्याचे उद्दिष्ट आणि संविधान गुप्त आहे, असे भूतकालीन शक्तीचे बालक असलेली आमच्या वर्तमानाची सिद्धता करणारी, आमचे आजचे दैव घडविणारी एक प्रत्यक्ष कथाच ती एकेकाळी होती. त्या विस्मृत झालेल्या कथेचे हे एक उपाख्यानच होते. गुप्त अटळ शृंखलांनी बद्ध केलेली विश्वात्मक परिणामाची अटळ निश्चितता तिने मोडून काढली पाहिजे. आपल्या आत्मशक्तीने आपल्या मार्गावर अडथळा असलेल्या भूतकाळाला बाहेर हुसकावून काढले पाहिजे. जमीन भूमी उकरून सपाट केली पाहिजे आणि आपल्या दैवाला अभिनव आकार दिला पाहिजे. अज्ञाताच्या सीमांवरती भेटणाऱ्या आदिदेवतांचे संभाषण, साकारलेल्या काही नाहीशी होणारा तिच्या आत्म्याचा वादविवाद, या गोष्टींशी विघातक अंध पार्श्वभूमीवर झुंज ही दिलीच पाहिजे. तिच्या जीवात्म्याने आपल्या आकारविरहित दिव्य कारणाला तोंड दिलेच पाहिजे. तिच्या एकाकी आत्म्याने विश्वाशी समतोल राखलाच पाहिजे. जेथे दिव्य स्वयं शून्याबरोबर एकाकी असते, जेथे प्राणाला संवेदना नसते, टिकून राहण्यासाठी प्रेमाला आधार नसतो, तेथे विनाशाच्या उंबरठ्यावर तिला आपली कैफियत मांडलीच पाहिजे. विश्वाच्या मृत्युगुहेत जीवनाचा निराधार असहाय्य असा जगण्याचा व प्रेम करण्याचा स्वाधिकार मांडला पाहिजे. भूतकाळांच्या अटीपासून तिने सुटका करून घेतली पाहिजे. वेदना व्यथांचा जुना हिशोब, चुकीचा हिशोब तिने चुकता केलाच पाहिजे. काळाशी असलेले आत्म्याचे दीर्घ मुदतीचे चक्रवाळ व्याधाचे कर्ज फेडून टाकलेच पाहिजे. तसेच कर्मिक देवतांचे क्लेशदायक दास्य, क्षमाशून्य नियतीचा कटकटीचा सूड आणि विश्वात्मक दुःखाची गहन निकट, कठोर बलिदान आणि करुणाजनक परिणाम यांना सुद्धा दूरच झुकारून दिले पाहिजे. सावित्री पर्व 1 अध्याय 2.
आपल्या दिव्य मूलस्थानातील शक्ती आणि परमात्म्याचा वारसा यांच्या पळावर वैश्विक प्रगतीकरणातील सर्व प्रस्थापित कायद्यांवर तिने कुरघोडी केली पाहिजे. शतकानुशतके आणि युगानुयुगे मानवाच्या मानगुटीवर बसलेल्या भ्रष्ट व्यवस्थेवर विजय मिळवलाच पाहिजे. जगाला तिने असे दाखवून दिले पाहिजे की आपल्या निर्मितीवर सर्व शक्तिमान परमात्माचीच केवळ अधिसत्ता आहे. आता आपण पाहतो तसे सर्व जगावर मृत्यू आणि विघटन यांचेच राज्य आहे, पण त्यांच्या कायद्याचे निर्मूलन करून सर्वोच्च चेतनेचे व दिव्यतेचे अधिराज्य प्रस्थापित करणे हे सावित्रीचे संकल्पित कार्य आहे. या महाकाव्यात त्याच विजयश्रीची कथा आहे. कालातीताच्या अडसरातून तिने बाहेर पडले पाहिजे. आपल्या विचारकारक गहनतेने शून्याच्या प्रचंड निरवतेमध्ये घुसले पाहिजे. अमर दिव्य मृत्यूच्या एकाकी दृष्टीला दृष्टी भिडवलीच पाहिजे आणि आपल्या विशुद्ध चैतन्याच्या द्वारा अनंत अंधकाराची मोजदाद तिने केलीच पाहिजे. असा महान दुःखदायक क्षण अगदी निकट आला होता. एक सशस्त्र सुसज्ज सेना त्याच्या दैवावर चालून येणार होती. मागचा दीर्घकाळ खडतर कंटाळवाणा पायपिटी प्रवास मागे पडला होता. प्रदीर्घ पण आता लवकरच संपणारा अंतिम टप्पा आता अगदी समीप आला होता. माहीत नसलेल्या सुखी हृदयाच्या मध्ये जागृत झालेल्या तिच्या सुसज्ज चैतन्याने निर्जन अरण्याच्या अवगुंठित सौंदर्यामध्ये पूर्वदृष्टी प्रचंड चाहूल ऐकत कालघटिकांवर सदैव लक्ष ठेवले. सावित्री सर्ग 1 अध्याय 2. प्राप्त परिस्थिती जर आधीच ठाऊक असेल तर तिचा प्रतिकार करण्यासाठी किती प्रचंड शक्ती आणि ऊर्जा लागते याचे अतिशय स्पष्ट वर्णन येथे केलेले आहे. पुढे काय वाढून ठेवलेले आहे ह्याची कल्पना देणारी शक्ती आपणापाशी नाही. याबद्दल मनुष्य नेहमीच कुरकुर करीत असतो, पण आधीच ज्ञात असलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती शांत वृत्ती बाळगणारा महाभाग लाखात एखादाही सापडणार नाही. हे सर्व त्या परिस्थितीचे वर्णन आहे. स्वतःतील दिव्यतेचे सावित्रीला भान होते, म्हणून पुढे काय होणार ह्याची तिला कल्पना असूनही त्याला शांतपणे तोंड देण्यास ती सिद्ध होते. एका स्तब्ध भीषण समरांगणातील योद्धा जगाला तिची जाणीव नसती तरी ती जगासाठीच उभी ठाकली आहे. अंतरीच्या सामर्थ्या वाचून तिला अन्य सहाय्य करता नव्हता. लौकिक जगातील कुणाची साथ तिला नव्हती. वरती देवता व खालती प्रकृती काय ती तिच्या त्या महान संघर्षाचे प्रेक्षक होते. तिच्या सोबतीला होती ती भव्य गगनचुंबी पर्वत शिखरे आणि हरित गुणगुणती विशाल गहन विचारांची अरण्ये. त्यांच्या गुप्त मंत्रांचा अविरत उच्चार होत होता. उदात्त गडद रंगामध्ये आत्मा व गुंठित जीवन पर्ण राजाच्या गडद पाचमणी हरित वर्णाच्या एक साथ नटून गेले होते. विविध वर्ण रविकिरणांनी व मोहक सुखद पुष्प संभारांनी तिच्या उद्दिष्टाच्या एकांत स्थानाला कोंडून ठेवले होते. आपल्या आत्मचैतन्याच्या समस्वरूपामध्ये ती तेथे विकास पावली. प्रचंड शांतीच्या अलौकिक शक्तीने आपल्या विशाल एकाकीत्वासह तिचा आत्म्याला मरवून टाकीत तिला तिच्या स्वयंची प्रत्यक्ष वास्तवता दाखविली आणि तिला तिच्या वातावरणाशी जोडून दिले.